नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मराठी सुगरांमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण अगदी झटपट थंडगार असा बर्फाचा गोळा बनवतोय आणि ते पण आपल्या घरामध्ये असणाऱ्या उपलब्ध साहित्यात। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। हे पहा, आपला रंगीबेरंगी थंडगार आईस गोळा खाण्याकरता तयार आहे। पहा, मी तुम्हाला बनवलेला आईस गोळा दाखवते, किती सुंदर दिसत आहे। उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळेस असा थंडगार आईस गोळा खायला मिळाला तर मग काय विचारायलाच नको। बच्चे कंपनींना असा आईस गोळा दिला तर बच्चे कंपनी जाम खुश। चला मग आईस गोळा बनवायला सुरुवात करूया। तर सुरुवातीला आपण आईस गोळ्याकरता रंगीबेरंगी गोड सिरप बनवणार आहोत। तर या वाटीत मी एक वाटी साखर घेतली, आता एक पातेलं घेतले, त्यामध्ये ही साखर घालूया आणि याच वाटीनं अर्धी वाटी पाणी घालूया। तर एक वाटी साखरेला आपल्या निम्मं म्हणजे अर्धं पाणी घालायचं आहे। आता या ठिकाणी मी सिरप कमी प्रमाणात बनवते, त्यामुळं साखर पाणी कमी प्रमाणात घेतले। तुम्हाला जास्त सिरप बनवायचा असेल तर साखरेचं पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता। आता एक 2 ते 3 मिनटात पहा, आपली जी साखर आहे ती पाण्यामध्ये विरघळलेली आहे आणि पाकाला उकळी आलेली आहे। तर गॅस मी आता थोडा कमी करते, अर्धा मिनिट हा पाक उकळून घेते। तर या ठिकाणी पहा, मी पाक चेक करून पाहिलेला आहे। तर ज्याप्रमाणे मध हाताला चिकट लागतो किंवा आपलं खायचं तेल बोटांना चिकट लागतं, अगदी तसा चिकट पाक मी बनवून घेतला आहे। आता गॅस बंद केला आहे, यामध्ये सायट्रिक ॲसिड घालूया। तर 1/4 चमचा सायट्रिक ॲसिड घातले। तर या ठिकाणी सायट्रिक ॲसिड व्यवस्थित पाकात मिक्स करूया। तर या ठिकाणी आपल्याला पाक बनवताना खूप घट्ट म्हणजे 1 तारी 2 तारी 3 तारी असा नाही बनवायचा, नाही तर मग पाकाची साखर तयार होते। थोडासा चिकट मधाप्रमाणे पाक बनला की गॅस बंद करून त्यामध्ये सायट्रिक ॲसिड घालायचं। सायट्रिक ॲसिडमुळं पाक जास्त दिवस राहिला तरी त्याची साखर बनत नाही किंवा तो खूप घट्ट बनत नाही आणि अगदी व्यवस्थित टिकून राहतो। तर पहा, आता सायट्रिक ॲसिड व्यवस्थित पाकामध्ये मिक्स झालेला आहे। तर हा पाक आता गरम आहे, त्यामुळं मी हे पातेलं गॅसवरनं खाली काढून घेते आणि पाकाला पूर्णपणे थंड करून घेते। त्यानंतर आपण पुढच्या प्रोसिजरला सुरुवात करूया। तर पाक थंड होईपर्यंत मी या 3 स्टीलच्या वाट्यांमध्ये 3 फूड कलर घेतलेत, केशरी, रेड आणि ग्रीन। तर तुम्हाला जे कलर आवडतील ते तुम्ही यामध्ये घेऊ शकता किंवा बाजारामध्ये फ्लेवरचे पण रंग मिळतात। हे पहा, ह्या बॉटलमध्ये ते रंग भरलेले आहेत, जसे की ऑरेंज, मँगो, पायनॅपल फ्लेवर। तर तुम्हाला फ्लेवर आईस गोळा हवा असेल तर हे रंग तुम्ही घेऊ शकता। तर मी साधे फूड कलर घेतलेत। यामध्ये आता हा थंड झालेला पाक घातलेला आहे। तर पाकामध्ये आता आपल्याला हे रंग मिक्स करून घ्यायचेत। तर चमच्याच्या साह्याने मी आता हे सगळे रंग पाकामध्ये मिक्स करून घेते। तर पाहिलं तुम्ही किती छान 3 रंगाचे सिरप आपण आईस गोळ्याकरता बनवून घेतलेत। आता हे तयार झालेलं सिरप तुम्ही काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवा आणि त्या बॉटल फ्रीजमध्ये ठेवा किंवा नॉर्मल टेम्परेचरला ठेवा। 1 महिनाभर हे सिरप जे आहे हा व्यवस्थित राहतं, बिलकुल खराब होत नाही। यामध्ये आपण सायट्रिक ॲसिड पण घातलेलं आहे, त्यामुळे याची साखर पण बनत नाही, जास्त घट्ट पण बनत नाही। आता आपले सिरप तयार आहेत, आता आपण आईस गोळा बनवायला सुरुवात करूया। तर पाहिलं तुम्ही आईस गोळा बनवायला किती सोपा आहे। उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळेस झटपट सिरप तर आधीच बनवलेला असतं, झटपट फ्रीजमधून बर्फ बाहेर काढून मिक्सरला फिरून मुलांना तुम्ही आईस गोळे बनवून देऊ शकता। मुलांना पण असे उन्हाळ्यामध्ये आईस गोळे खायला खूप आवडतात। चला आता मी बर्फाच्या ट्रेमधनं हे आईस क्यूब बाहेर काढलेत। थोडेसे आईस क्यूब मी मिक्सरच्या छोट्या भांड्यात घालते आणि याला फिरून घेते। तर मिक्सरला आईस क्यूब बारीक करताना मिक्सर आपल्याला चालू बंद करत हे आईस क्यूब बारीक करून घ्यायचे। तर या ठिकाणी पहा, आपण याचा एक सारखा बर्फ तयार करून घेतला आहे। तर हा बर्फ मोकळा मोकळा करताना यामध्ये हात घालायचा नाही, नाही तर बर्फ वितळला जातो। मी चमच्याच्या मदतीने याला मोकळा मोकळा केला आहे। आता आईस गोळे बनवायला मी 2 स्टीलचे छोटे छोटे ग्लास घेतलेत। तर चमच्याच्या मदतीने आपण थोडासा बर्फ या ग्लासमध्ये भरलेला आहे, हे पहा अशा पद्धतीने भरून घ्यायचा। नंतर आपण यामध्ये बांबूची काडी म्हणजे ही स्टिक घालूया आणि याला असं घट्ट दाबून घेऊया, म्हणजे ही स्टिक व्यवस्थित सेट होईल।
नंतर पुन्हा या ग्लासमध्ये आपण हा बारीक केलेला बर्फ भरूया. तर बर्फ बारीक करताना एक सारखा बारीक करायचा. यामध्ये बर्फाचे मोठे आकाराचे खडे राहता कामा नये. जर खडे राहिले तर मग आईस गोळ्याला व्यवस्थित ग्लासाचा आकार येत नाही आणि आईस गोळा ग्लासमधून बाहेर काढला की बर्फाच्या खड्यामुळे तो पटकन तुटल्या जातो. त्यामुळे व्यवस्थित बर्फ बारीक करून मगच ग्लासमध्ये असं घट्ट भरून आपल्याला आईस गोळा बनवून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी स्टीलचे ग्लास आईस गोळा बनवण्याकरता वापरलेले आहेत. तुम्ही याऐवजी काचेचे छोटे छोटे ग्लास घेतले तरी चालेल किंवा कागदी आपले चहाचे कप असतात डिस्पोजल कप किंवा प्लास्टिकचे ग्लास असतात ते घेतले तरी पण चालेल. अशा पद्धतीने तुम्ही आईस गोळा बनवू शकता. आता दुसऱ्या ग्लासमध्ये पण मी बर्फ घट्ट असा दाबू दाबू भरून घेतला आहे. जेवढं शक्य होईल तेवढा बर्फ व्यवस्थित दाबू दाबू ग्लासमध्ये भरायचा आहे म्हणजे आपला आईस गोळा व्यवस्थित ग्लासच्या बाहेर येतो. त्याला छान आकार पण येतो आणि भरपूर वेळ असाच राहतो. पटकन तुटल्या पण जात नाही. तर हे पाहता दोन्ही ग्लासमध्ये मी बर्फ घट्ट दाबू दाबू भरून घेतला आहे. तर पाहिलं तुम्ही हा आईस गोळा बनवायला जास्त कष्ट पण पडत नाही. फक्त 10 मिनिटात तुम्ही फटाफट दुपारच्या वेळेस असे आईस गोळे बनवून खाऊ शकता आणि बनवायला पण किती सोपे आहेत पहा. प्रत्येक वेळेस आईस गोळा खाण्याकरता ठेल्यावरती जायची गरज नाही आहे. घरीच अगदी ठेल्यासारखा आईस गोळा आपण बनवू शकतो. पहा किती जबरदस्त आईस गोळा आपला तयार झाला आहे. आता मी याला हिरव्या रंगामध्ये बुडवून घेते. तर अशा प्रकारे चमच्याने देखील तुम्ही या आईस गोळ्यावर रंग घालू शकता. पहा आपल्या आईस गोळ्यांनी रंग किती छान ॲब्झॉर्ब करून घेतला आहे. आता आपण यावर केशरी रंग घालूया. वाव काय जबरदस्त आपला आईस गोळा दिसत आहे. तुमच्या तर तोंडाला नक्कीच पाणी आलं असेल हा आईस गोळा पाहून. आणि बनवायला तर किती सोपा आहे पहा. आता दुसरा पण आईस गोळा आपण बनवून घेतोय. वा एकदम परफेक्ट दुसरा पण आईस गोळा खूप जबरदस्त बनलेला आहे. आता यावरती पण आपण रंग लावून घेतोय. तर या ठिकाणी तुम्हाला आवडेल त्या रंगाचे आईस गोळे तुम्ही बनवू शकता. तर मी साधेच रंगाचे आईस गोळे बनवलेले आहेत. तुम्हाला फ्लेवरचे रंग घालून आईस गोळे बनवायचे असेल तर फ्लेवरमधले पण आईस गोळे तुम्ही बनवू शकता. पहा किती जबरदस्त आईस गोळा तयार झाला आहे. आणि दुपारच्या वेळेस उन्हाळ्यामध्ये असे आईस गोळे खायला खूप छान लागतात. एकदम थंडगार लागतात. तर तुम्ही माझ्यासारखे आईस गोळे नक्की बनवा. मुलांनाही द्या तुम्ही खा. मी खात्री देते तुम्हाला खूप खूप आवडते. तुम्हाला माझा हा बर्फाचा गोळा कसा वाटला कमेंट्स करून मला नक्की सांगा. आणि बर्फाचा गोळा आवडला असला तर मराठी सुगरणला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा सुंदर छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.